बातमी आहे फेअर प्ले ॲप प्रकरणासंदर्भातली. फेअर प्ले ॲप प्रकरणामध्ये ईडीनं मोठी कारवाई केलेली आहे. 19 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत. मुंबई आणि पुण्यामधील 19 ठिकाणी ईडीनं ही छापेमारी केलेली आहे. आयपीएलचं बेकायदेशीरपणे प्रसारण केल्याचा आरोप, तसंच नुकत्याच झालेल्या 2024 लोकसभा निवडणुकीचं प्रसारणादरम्यान या ॲपचा बेटिंगसाठी वापर करण्यात आल्याचंही समोर आलेलं आहे. 8 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.